मालवण समुद्रात उधाणाचा तडाखा बसतच आहे. सोसाट्याचा वारा वाहत असून पावसाच्या सरीही कोसळल्या. मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनीही नुकसानीची पाहणी केली. ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड तालुक्यासह अन्य भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढला असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. किनाऱ्यावर अजस्त्र लाटा धडकत आहेत. मालवणात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सावंतवाडी परिसरात मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. कणकवली देवगड तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. किनारपट्टी भागात पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मालवण समुद्रात बुडालेली पोलिसांची सिंधू 5 ही गस्ती नौका बाहेर काढण्यासाठी सकाळी मच्छीमार समुद्रात उतरले. मात्र वाऱ्याचा जोर आणि लाटांच्या माऱ्याने मच्छीमार नौकेला दोरी बांधून पुन्हा बाहेर आले. जेटीवरून दोरीने नौका ओढण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर योगेश पांचाळ आणि अविनाश खडपकर स्कुबा डायव्हर्स यांच्यासह मच्छीमार पुन्हा समुद्रात उतरले. नौकेच्या तळाशी जाऊन दोरी बांधून उलटलेली बोट सरळ करण्याचा प्रयत्न केला. नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. बंदर जेटी येथे पर्यटक तसेच बगांनी गर्दी केली होती. कृष्णा ढोलम, सिंधुदुर्ग, मालवण.